वाटतं की माझे वळसे पाटील साहेबांना एक विनंती आहे की घटना गंभीर असल्यामुळे नियमाच्या तांत्रिकतेत न जाता आपण मुद्दा मांडलेला आहे, शासनाच्या वतीनं काय कारवाई झाली आहे या संदर्भातली माहिती या ठिकाणी मी देतो आहे. अध्यक्ष महोदय, मसाला घेऊन घरी जात असताना तिच्यावर आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे वय 27 वर्ष राहणार कोपर्डी तालुका कर्जत जिल्हा नगर याने बळाचा वापर करून कोपर्डी गावाच्या शिवारातील शेतामध्ये नेऊन तिचा अमानुष छळ करून तिच्यावर बळजबरीने जबरी संभोग करून तिने बोभाटा करू नये म्हणून तिचा गळा हाताने दाबून जीवे ठार मारून खून केलेला आहे. या फिर्यादी या संदर्भातली फिर्याद कर्जत पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर येथे गुन्हा क्रमांक 167/216 भादवी 302-376 अ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 4 प्रमाणे दिनांक 14/7/2016 रोजी 1:10 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच सदर गुन्ह्याचा भादवी क्रमांक 376 ड व बालकांचे लैंगिक शोषण अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 6 ही वाढीव कलमे लावण्यात आलेली आहेत. सदर गुन्ह्यास पोलीस अधीक्षक अहमदनगर, अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग अशांनी तात्काळ दिनांक 14/7/2016 रोजी भेट दिलेली असून तपास अधिकारी पोलीस निरीक्षक AP गवारे प्रभारी अधिकारी कर्जत पोलीस स्टेशन यांना सखोल व बारकाईने तपास करण्याच्या दृष्टीने सूचना व मार्गदर्शन केलेले आहे. दिनांक 16/7/2016 रोजी सकाळी 8:30 सन्माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, सन्माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर व पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी कोपर्डी गावात भेट देऊन पीडित मुलीचे नातेवाईक व गावातील लोकांचे सांत्वन केले असून पीडित मयत मुलीच्या परिवाराला व साक्षीदारांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आलेले असून जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी पीडित मयत मुलीच्या नातेवाईकाला शासनाच्या मनोधैर्य योजनेतून तात्काळ 3 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत सांगितलेले आहे. तसेच मुख्यमंत्री निधीतून देखील 5 लाख रुपये त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भात कळवण्यात आलेले आहे. तसेच दिनांक 17/7/2016 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी कोपर्डी गावात भेट दिली असून पीडित मयत मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन केले असून तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांची कायदा व सुव्यवस्थेबाबत आणि सदर गुन्ह्याच्या तपासातील प्रगतीबाबत चर्चा केलेली आहे. त्याच दिवशी श्री दीपक केसरकर गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी देखील कोपर्डी गावात भेट देऊन पीडित मयत मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन केले असून तिथे उपस्थित असलेल्या विविध संघटनांकडनं निवेदन स्वीकारून त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. सदर गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी फरार झाले होते त्यांचे तपास पथके नेमण्यात येऊन पोलीस अधीक्षक अहमदनगर, अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग व स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली कसोशीने शोध घेऊन कर्जत पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपी क्रमांक 1 जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे वय 27 राहणार कोपर्डी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर यास 15/7/2016 रोजी 12:10 रात्री अटक केलेली असून आरोपीस न्यायालयाने 22/7/2016 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेले आहे. आरोपी क्रमांक 2 संतोष गोरख भवाळ वय 30 वर्ष राहणार कोपर्डी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर यास 16/7/2016 रोजी 23:17 अटक करण्यात आलेली असून सदर आरोपीस न्यायालयाने 25/7/2016 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. आरोपी क्रमांक 3 नितीन गोपीनाथ भैलुमे वय 26 वर्ष राहणार कोपर्डी तालुका कर्जत जिल्हा नगर या 17/7/2016 रोजी 8:20 अटक करण्यात आली असून सदर आरोपीला न्यायालयाने 25/7/2016 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. दिनांक 16/7/2016 रोजी कोपर्डी गावात जमलेल्या नागरिकांमध्ये पोलिसांनी काही आक्षेपार्ह वर्तन भाषा वापरलेली आहे अशी चर्चा होत असल्यामुळे त्याबाबतची सत्यता पडताळण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन
यांना प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यातील मयत मुलीच्या प्रेतावर 14/7/2016 रोजी 9:15 ते 10:15 दरम्यान उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदनाच्या वेळी वैद्यकीय अधिकारी यांनी राखून ठेवलेले मय्यत हिचे सॅम्पल DNA तपासणी करता न्यायवैद्यक प्रयोगशाळा कलिना मुंबई इथे पाठवले आहे. गुन्हा करतेवेळी मय्यत मुलगी हिच्या अंगावरील कपडे CA तपासणीसाठी राखून ठेवलेले आहेत. गुन्ह्याच्या घटना ठिकाणच्या 2 सरकारी पंचासमक्ष सविस्तर पंचनामा केला असून गुन्हा घडलेल्या ठिकाणी मय्यत मुलगी व आरोपी च्या मिळून असलेल्या वस्तू पंचासमक्ष जप्त करून CA तपासणीसाठी राखून ठेवल्या आहेत. तसेच गुन्हा घडलेल्या ठिकाणचे फोटोग्राफरकडून फोटो काढून घेण्यात आलेले आहेत. गुन्हा घडल्यानंतर तात्काळ गुन्हा घडल्या ठिकाणीच न्यायवैद्यक पथक नाशिक यांना पाचारण करण्यात आलेले होते. त्यांनी घटना ठिकाणचे निरीक्षण करून मिळून आलेल्या वस्तूचे परीक्षण करून ताब्यात घेतलेले आहेत व तसा अहवाल दिलेला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी क्रमांक 1 व 2 यांची जबरी संभोग संदर्भाने वैद्यकीय तपासणी झालेली आहे. आरोपी नंबर 1 च्या अंगावरील कपडे पंचनामा करून तपासणी करता जप्त करण्यात आली आहे. आरोपीच्या DNA ची तपासणी संदर्भात न्यायवैद्यक प्रयोगशाळा कलिना मुंबई येथे सॅम्पल पाठवण्यात आले आहे. DNA किटची कारवाई सुरू आहे. सदर गुन्ह्यातील अटक आरोपीकडे तपास अधिकारी गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने तपास करून आणखी पुरावे हस्तगत करीत आहेत. सदर गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या प्रत्यक्ष पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. निवेदनकर्त्यांच्या मागणी करून सदर गुन्ह्यात सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याकरता विशेष सरकारी वकील श्री उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात येत आहे. त्या संदर्भात त्यांनी होकार देखील कळवलेला आहे. त्याचप्रमाणे जलदगती न्यायालयामध्ये हा खटला चालवण्याच्या संदर्भातली कारवाई देखील करण्यात येत आहे. कोपर्डी गावात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तिथे RCP प्लाटून व सतर्क पोलीस पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे. तेथील परिस्थितीवर स्वतः पोलीस अधीक्षक अहमदनगर हे व्यक्तिशः लक्ष ठेवून आहेत.